Hello, student, welcome to our science classroom. Today we are going to learn here lesson number 13: Chemical changes and chemical bond. This is our video number 2. Okay. Uh, standard 8. Uh, so, dear student, we learn here chemical bond. Okay, today we learn about chemical bond. Okay, uh, so there are two types of chemical bond. यू ऑल्सो ऑलरेडी लर्न इन द लास्ट लास्ट इयर टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड देर आर टू टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड आयोनिक बॉन्ड एंड कोलेंट बॉन्ड डू अंडरस्टैंड दीस देर आर टू टाइप्स ऑफ देर आर टू टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड आयोनिक बॉन्ड एंड कोट बॉन्ड ओके रासायनिक जे बंध आता मराठी मधे बॉन्ड मे बंध दोन प्रकारचे बंध असतात आयनिक बंध आणि कोव्हॅलेंट बंध ओके okay? तर आपण याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघणार आहोत वी सॉ दॅट कंपोजिशन ऑफ मॅचर चेंजेस डुरिंग ए केमिकल चेंज अँड न्यू सबस्टन्सेस हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टीज आर फॉर्म मागच्या व्हिडिओ नंबर एकमध्ये मध्ये सुद्धा आपण पाहिलेला आहे की ज्यावेळेस भव रासायनिक बदल होत असतो रासायनिक बदल होत असताना कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस म्हणजेच त्या पदार्थाची जी घटना असते त्यामध्ये बदल होत असतो आणि हा बदल होत असताना मूळ गुणधर्मसुद्धा बदलत असते आणि रासायनिक जे बदल असतात हे परमनंट असतात भौतिक बदल हे तात्पुरते असतात मित्रांनो आपण माग काल पण पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की chemical the changes start are permanent changes okay and physical changes are temporary okay when this happen some chemical bond in the reactant break and new substances called product are formed by the formation of new chemical bonds we have also seen in the chapter composition of matter that the number of chemical bond फॉर्म बाय वन ॲटम इज इट्स व्हॅलन्सी व्हॅलन्सी म्हणजे सुद्धा काय होते हे कंपोजिशन ऑफ मॅटर या लेसनमध्ये आपण अभ्यासलेलं आहे आता आपण केमिकल बॉन्ड म्हणजे काय होते आहे रासायनिक बंध म्हणजे काय त्याबद्दलचा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत व्हॉट इज केमिकल बॉन्ड ओके वी हॅव सीन द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलन्सी ऑफ अँड एलिमेंट इन द चाप्टर इन साइड द ॲटम आपल्याला नोबेल गॅसेस माहिती आहे हेलियम निऑन ऑर्गॉन क्रिप्टॉन हे नोबेल गॅसेस आहे आणि नोबेल गॅसेस डू नॉट फॉर्म एनी केमिकल बॉन्ड इन देअर इलेक्ट्रॉन ओके ऑक्टेट ऑर डुप्लेट इज कम्प्लीट वाईल द ॲटम्स विथ इनकम्प्लीट इलेक्ट्रॉन ऑक्टेट डुप्लेट फॉर्म केमिकल बॉन्ड म्हणजे हे जे नोबेल गॅसेस आहे यांचं अष्टक आणि जे दुस दोन त्यांच्यामध्ये ऑक्टेट आणि डुक्टेट असते तर यांचं लास्ट ऑर्बिटमध्ये कम्प्लिटली फिल्ड असतात पूर्णपणे त्यांच्या ज्या लास्ट ऑर्बिट्स असतात त्या पूर्ण भरलेल्या असतात तसं आपण या ठिकाणी बघू शकतो हेलियम दोन इलेक्ट्रॉन आहे पहिली कक्षा के ऑर्बिट हेच त्याचं लास्ट ऑर्बिट असते आहे निऑनमध्ये सुद्धा आपण बघू शकतो आहे तर तर अशा पद्धतीनं आपण बघतो आहे की हे निऑन आहे टेन इलेक्ट्रॉन्स आहे दोन आणि आठ म्हणजे यांचं ऑक्टेट पूर्ण झालेलं असते आणि म्हणून हे कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नसतात मोरेव्हर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे रीझन फॉर दिस दॅट ॲटम युजेस इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड रासायनिक बंध तयार होत असताना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जे असतात त्याचा ते वापर करत असतात ओके आणि त्यामुळं काय होत असते की रासायनिक बंध तयार होत असतात मोरेव्हर ऑन फॉर्मिंग केमिकल बॉन्ड इक्वल टू इट्स व्हॅलेन्सी द ॲटम अटेंड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कंप्लीट ऑक्टेट ऑर ड्युप्लेट मग जर इलेक्ट्रॉनची जर देवाणघेवाण झाली आहे तर ते मूलद्रव्य ऑक्टेट किंवा ज्याला आपण डुप्लेट म्हणत असतो ओके द्विक ज्याला म्हणतो ते पूर्ण करत असते आहे आणि अशा पद्धतीनं रासायनिक बंधाची निर्मिती होत असते मित्रांनो हे सुद्धा आपल्याला समजलं असेल त्यानंतर आपण या ठिकाणी आयोनिक बॉन्ड म्हणजे काय आपण बघूया लेटस फर्स्ट सी हाऊ द कंपाऊंड सोडियम क्लोराईड इज फॉर्म फ्रॉम द ॲटम्स ओके ऑफ द कन्स्टिट्युएंट एलियम एलिमेंट ओके आपल्याला माहिती आहे सोडियम आणि क्लोराईड सोडियम जो आहे सोडियम आपण बघू शकतो या ठिकाणी uh, सोडियमचं सिंबॉल एन ए आर टोटल इलेवन इलेक्ट्रॉन्स आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय होणार आहे टू एट आणि वन लास्ट ऑर्बिटमध्ये वन इलेक्ट्रॉन असल्यामुळं सोडियम काय करतात सोडियम टेन टू लूज इलेक्ट्रॉन सोडियम टेन टेंडन्सी आहे मेटलची मेटलची टेंडन्सी काय आहे ती तो इलेक्ट्रॉन गमावत असतो ओके हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे याचा लास्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे सोडियम so काय करणार एक इलेक्ट्रॉन गमावणार आणि सोडियमने so एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे हो सोडियमला so पॉझिटिव्ह चार्ज प्राप्त होत असतो तेसुद्धा आपल्याला माहिती आहे ओके त्यानंतर क्लोरीनबद्दल आपण बघूया क्लोरीनमध्ये टोटल इलेक्ट्रॉन आहे सतरा म्हणजे दोन आठ आणि सात लास्ट ऑर्बिटमध्ये काय होणार आहे सेवन इलेक्ट्रॉन आहे म्हणजे याचा एक इलेक्ट्रॉन जर यांनी घेतला आणि हा नॉन मेटल आहे नॉन मेटल गेन इलेक्ट्रॉन नॉन मेटलची टेंडन्सी असते की ते इलेक्ट्रॉन प्राप्त करत असतात आणि मेटल इलेक्ट्रॉन लूज करतात आणि म्हणून क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज होतो आणि किती इलेक्ट्रॉन घेणार आहे म्हणजे दोन आठ आणि सात म्हणजे ऑक्टेट कम्प्लीट होण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज असते क्लोरीनला आणि सोडियमने एक इलेक्ट्रॉन जर गमावला तर त्याचा पण ऑक्टेट पूर्ण होत असते आणि अशा पद्धतीनं केमिकल बॉन्ड तयार होत असतात आपण या ठिकाणी परत या ठिकाणी अभ्यासू शकतो मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी सोडियम टू एट वन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि क्लोरीन टू एट सेवन वी हॅव सीन द कोरिलेशन दॅट द वॅलन्सी ऑफ सोडियम इज वन आपल्याला माहिती आहे सोडियमची वॅलन्सी एक आहे कारण सोडियम एक इलेक्ट्रॉन गमावतो क्लोरीनची व्हॅलेंसी पण एकच आहे कारण क्लोरीनसुद्धा एक इलेक्ट्रॉन कमावतो ओके जितके इलेक्ट्रॉन कमावतो किंवा जितके इलेक्ट्रॉन गमावतो तेवढी त्याची व्हॅलेंसी असतात हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स दे लूजेस और हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स दे गेन दॅट इज देअर व्हॅलेंसी ओके ही कॉन्सेप्ट आपल्याला समजली असेल मग सोडियमची व्हॅलेंसी एक आहे कारण तो एक इलेक्ट्रॉन गमावतो आहे ओके त्यानंतर आपण बघू व्हॅलन्स अँड द व्हॅलेंसी ऑफ क्लोरीन

इज एंड सोडियम कॅटायन म्हणजे आपल्याला माहिती आहे की एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे सोडियम जो असतो सोडियमनी एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे सोडियमला पॉझिटिव्ह आयन्स तयार होत असतो एट ऑक्टेट तयार झालेला आहे जरी त्यामध्ये इलेव्हन इलेक्ट्रॉन असले तरी कारण एक इलेक्ट्रॉन तो गमावतो आणि त्यामुळे याला पॉझिटिव्ह चार्ज आणि म्हणून याला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असं म्हटलं जाते आहे ओके ऑन द अदर हँड आपण क्लोरीन मध्ये काय होत आहे ते बघू मध्ये जे असते टू एट सेव्हन होते आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन जर यांनी मिळवला तर सुद्धा ऑक्टेट होते आहे आणि क्लोरीन जेव्हा या ठिकाणी आपण बघू शकतो की क्लोरीन जो आहे क्लोरीन सेवन्टीन इलेक्ट्रॉन आहे टू एट सेव्हन म्हणजे क्लोरीन निगेटिव्ह कधी होणार आहे तर टू एट एट म्हणजे ऑक्टेट कंप्लीट झाल्यानंतर हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह राहणार आहे हे सुद्धा आपण मित्रांनो या ठिकाणी समजून घ्यायचं आहे ओके इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणजे काय इलेक्ट्रोने म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे हेन द एलिमेंट सोडियम क्लोराईड कंबाईन जेव्हा सोडियम आणि क्लोराईड कंबाईन होत आहे एकत्रित होत आहे आणि त्यापासून सोडियम क्लोराईड एन ए सी एल सोडियम क्लोराइड कंबाइन एन एटम ऑफ सोडियम गिव्स इट्स वैलेंस इलेक्ट्रॉन टू एटम हेर बाय दोडियम कैटायन एंड एनायन क्लोरिन आर फॉर्म ड्यू टू द इलेक्ट्रोस्टेटिक फोर्स कशा मू होते है ड्यू टू द इलेक्ट्रोस्टेटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन बिट्वीन अपोजिट चार्ज ऑफ द पॉजिटिवली चार्ज आयन गेट अट्रैक्टेड टू ईच अदर अँड ए केमिकल बॉन्ड इज फॉर बिटवीन देम म्हणजे यामध्ये काय होते आहे अट्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह अँड इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम दोन याच्यामध्ये क्लोरीनमध्ये आणि सोडियममध्ये अट्रॅक्शन होते आहे त्यांच्या आयन्समध्ये कॅटायनमध्ये आणि एन आयनमध्ये कॅटायन पॉझिटिव्ह आयन असते ओके या ठिकाणी बघू शकतो आपण आणि एन आयन निगेटिव्ह आयन असते यांच्यामध्ये अपोजिटली चार्ज यांच्यामध्ये अट्रॅक्शन होते आहे आणि त्यामुळं केमिकल बॉन्ड तैयार होता है समझ व्हाय केमिकल बॉन्ड इज फॉर्म बिकॉज ऑफ द अट्रैक्शन ऑफ टू आयन्स एंड कैटायनाय ओके हे अभ्यासू अभ्यास द केमिकल बॉन्ड द केमिकल बॉन्ड फॉर्म ड्यू टू एन इलेक्ट्रोस्टेटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन रिपीट करून द केमिकल बॉन्ड द केमिकल बॉन्ड फॉर्म ड्यू टू एन इलेक्ट्रोस्टेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन अँड ॲनायन इज कॉल्ड केमिकल बॉन्ड केमिकल बॉन्ड म्हणजे काय होते ते मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे म्हणजेच रासायनिक जो बंद असतो हा इलेक्ट्रोस्टेटिक फोर्स इलेक्ट्रोस्टेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन आयनमध्ये होत असतं अपोजिटली चार्ज कॅटायन आणि यानायन यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होत असतो बंध तयार होत असतो दॅट इज कॉल्ड आयनिक बॉन्ड और इलेक्ट्रोव्हॅलेट बॉन्ड इलेक्ट्रोस्टेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते म्हणून याला दोन जे आयन्स असतात दोन आयनमध्ये असणारे जे इलेक्ट्रोस्टेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते आकर्षण बल असते या बलामुळं आयनिक बंध तयार होतो त्यालाच आपण इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्डसुद्धा म्हणतो मित्रांनो हे आपण या ठिकाणी समजून घेतलं आहे व्हॉट इज मीन बाय आयोनिक बॉन्ड ऑर अँड इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड का तयार होतो हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे द कंपाऊंड फॉर्म द कंपाऊंड फॉर्म बाय मीन्स ऑफ वन ऑर मोर आयोनिक बॉन्ड इज कॉल आयोनिक कंपाऊंड म्हणजे दोन किंवा त्या एकापेक्षा जास्त जे आयोनिक बंधापासून तयार होणारे जे कंपाऊंड असते संयुग असते त्याला आयोनिक संयुग असं म्हटले जाते आहे तर कंपाऊंड फॉर्म बाय मीन्स ऑफ वन ऑर मोर आयोनिक बॉन्ड इज कॉल्ड आयोनिक कंपाऊंड ओके हे पण आपण समजून घेतलेलं आहे फॉर्मेशन ऑफ अँड आयोनिक कंपाऊंड सोडियम क्लोराईड फ्रॉम द एलिमेंट सोडियम अँड क्लोरीन या ठिकाणी आपण ड्रॅमे डायग्रमेटिक रिप्रेजेंटेशन पाया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कशा पद्धतिन ये तैयार होते हैं तो पगू सकते वन आयोनिक बॉन्ड इज फॉर्म ड्यू टू द इलेक्ट्रिक चार्ज वन पॉजिटिव और वन निगेटिव ऑफ एन आयन द वैलेंस सी ऑफ एन आयन इज इक्वल टू द मैग्निट्यूड ऑफ पॉजिटिव और निगेटिव चार्ज ऑन इट ओके एन आयन फॉर्म्स एज द सेम नंबर ऑफ आयोनिक बॉन्ड ओके ॲज इट्स व्हॅलन्सी या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड आयोनिक बंद कसे तयार होतात हे आपण या ठिकाणी बघू शकतो फॉर्मो फॉर्मेशन ऑफ आयुनिक बॉन्ड इन सोडियम क्लोराईड यामध्ये आपण बघू शकतो आहे हा सोडियम ॲटम आहे एलिमन इलेक्ट्रॉन्स आहे यामध्ये बघा पहिल्या याच्यामध्ये केमध्ये केमध्ये के काय असते याच्यामध्ये पहिल्या सेलमध्ये दो, दोन दोन इलेक्ट्रॉन आहे एल सेलमध्ये काय आहे दोन आठ आहे आणि तिसऱ्या शेलमध्ये काय आहे दोन आठ आणि सात इलेक्ट्रॉन आहे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे एक इलेक्ट्रॉन लास्ट ऑर्बिटमध्ये येते आहे दोन आठ याच्यामध्ये सोडियममध्ये एक येणार आहे ओके या ठिकाणी आपण करेक्ट करूया दोन आठ आणि एक आलेला आहे ओके आणि मग क्लोरीनमध्ये बघूया दोन आठ आणि सात आहे म्हणजे यामधलं लास्ट ऑर्बिटमध्ये हा सोडियम काय सोडियमची टेंडन्सी आपल्याला माहिती आहे हा इलेक्ट्रॉन लूज करणार आहे आणि कोणाला मिळणार आहे हा इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन क्लोरीनला मिळणार आहे कारण क्लोरीनच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे सात इलेक्ट्रॉन आहे आणि अशा पद्धतीनं याचं पण ऑक्टेट कम्प्लीट होणार आहे सोडियमचं आणि क्लोरीनचं पण ऑप्टेट कम्प्लीट होणार आहे आणि या पद्धतीनं या ठिकाणी आपण बघू शकतो आहे या ठिकाणी सोडियम क्लोराईड सोडियम पॉझिटिव्ह आणि क्लोरीन निगेटिव्ह सोडियमपासून सोडियम आयन तयार झालेलं आहे ओके आणि क्लोरीनपासून क्लोराईड आयन या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं या दोनहीमध्ये फॉर्मेशन ऑफ आयनिक बॉन्ड तयार झालेला आहे ओके या ठिकाणी आयनिक बॉन्ड तयार झालेला आहे सोडियम क्लोराईडमध्ये आणि आयोनिक कंपाऊंड म्हणूनच आहे आयोनिक बंदापासून तयार झालेले एक कंपाऊंड असल्यामुळे सोडियम क्लोराईड इज ए इज अॅन आयोनिक कंपाऊंड ओके हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे मित्रांनो कशा पद्धतीनं आयोनिक बॉन्ड तयार झालेला आहे सोडियम क्लोराईडमध्ये हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे ओके त्यानंतर आपण बघूया दुसरं एक्झाम्पल यामध्ये बघूया आपण फॉर्मेशन ऑफ आप आयोनिक बॉन्ड इन मॅग्नेशियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड काय फॉर्म्युला एम जी सी एल टू आपण बघू शकतो आहे मॅग्नेशियम क्लोराईड एम जी सी एल टू बघा या ठिकाणी एम जी मॅग्नेशियम आहे या ठिकाणी टू ए टू टू ए टू टू ए टू म्हणजेच बारा इलेक्ट्रॉन आहे बारा इलेक्ट्रॉन असल्यामुळे मॅग्नेशियममध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये पहिल्या कक्षेमध्ये राहणार आहे दोन आठ आणि दोन अशा पद्धतीनं त्यानंतर क्लोरीन आहे क्लोरीनमध्ये सेवन्टीन इलेक्ट्रॉन आहे टू एट सेवन आपण बघू शकतो टू एट सेवन म्हणजे याचा अर्थ असा होता की या लास्ट ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे मॅग्नेशियमच्या आणि मॅग्नेशियम हा मेटल आहे आणि मेटलची टेंडन्सी आपल्याला माहिती आहे की तो इलेक्ट्रॉन लूज करतो देतो इलेक्ट्रॉन गमावतो इलेक्ट्रॉन आणि त्याला मॅग्नेशियम पॉझिटिव्ह दोन इलेक्ट्रॉन त्यांनी गमावल्यामुळे मॅग्नेशियमवर मॅग्नेशियम टू पॉझिटिव्ह आयन्स तयार होणार आहे ओके कारण हा मॅग्नेशियम मेटल आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे आणि क्लोरीनच्या दोन्ही क्लोरीनमध्ये क्लोरीन लास्ट ऑर्बिटमध्ये सेवन इलेक्ट्रॉन आहे म्हणून एक इलेक्ट्रॉन हा या मॅग्नेशियमचा एक इलेक्ट्रॉन या क्लोरीन ॲटमला जाणार आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन इकडे जाणार आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईड एम जी सी एल टू हे आयोनिक कंपाऊंड आयोनिक बॉन्ड या ठिकाणी तयार झालेलं आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो म्हणजे हे जी फिगर आहे शोज हाऊ द आयोनिक कंपाऊंड मॅग्नेशियम क्लोराईड इज फॉर्म फ्रॉम द एलिमेंट मॅग्नेशियम अँड क्लोरीन ओके शो द फॉर्मेशन ऑफ फॉलोइंग आयुनिक कंपाऊंड फ्रॉम द करस्पॉन्डिंग एलिमेंट यूजिंग मेथड्स म्हणजे आपण या पद्धतीनं जसं सोडियम क्लोराईडचा अभ्यास केलेला आहे मॅग्नेशियम क्लोराईडचा अभ्यास के केलेला आहे त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी पोटॅशियम के एफचा आपण अभ्यास करू शकतो आहे कॅल्शियम ऑक्साइडचा अभ्यास करू शकतो आहे कॅल्शियम आणि ऑक्सिजनचा आणि अशा पद्धतीचं मॉलिक्युल्स आपण म्हणजे डायग्रेमॅटिकी रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन तयार करण्याचा मित्रांनो आपण घरी प्रयत्न करू शकतो ओके त्यानंतर आपण बघूया आपण केमिकल बॉन्ड म्हणजे काय पाहिलेलं आहे ओके त्यामध्ये आयनिक बॉन्ड तयार होत असतो आहे दुसरा जो केमिकल बॉन्ड आहे तो आहे को व्हॅलेंट बॉन्ड पहिला पाहिला होता आपण आयोनिक बॉन्ड कारण आयोनिक बॉन्डमध्ये आयन्स तयार होतात आणि आयन्स हे किती प्रकारचे असतात मित्रांनो आयन्स हे दोन प्रकारचे असतात ओके पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन आयनांमध्ये असणारा जो अट्रॅक्शन फोर्स असतो त्यामुळे आयोनिक बॉन्ड तयार होतो आणि आयोनिक बॉन्ड हा आयोनिक कंपाऊंडमध्ये असतो सोडियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड दीज आर द आयोनिक कंपाऊंड स डिअर स्टुडंट नाव वी लर्न हिअर कोव्हॅलेंट बॉन्ड दुसरा जो केमिकल बॉन्ड होता रासायनिक बंध जो होता तो आहे कोव्हॅलेंट बॉन्ड ओके आपण बघूया कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय जनरली ए कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म वेद ॲटम ऑफ टू एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टी जर एकाच मूलद्रव्याच्या एकाच मूलद्रव्याच्या ज्या गुणधर्म असतात सारखे गुणधर्म जर असेल म्हणजे जनरली ए कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म वेद ॲटम ऑफ टू एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज कंबाईंड सच ॲटम कॅनॉट एक्सचेंज इलेक्ट्रॉन इनस्टिट दीज ऍटम शेअर इलेक्ट्रॉन हे एक्सचेंज न करतात काय करतात शेअरिंग करतात काय करतात इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात शेअरिंग इच म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड हा कोव्हॅलेंट बॉन्ड हा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉननी तयार होत असतो द शेअर्ड इलेक्ट्रॉन्स द शेअर्ड इलेक्ट्रॉन बिकम ए कॉमन प्रॉपर्टी ऑफ बोध द ॲटम अँड देअर बाय इलेक्ट्रॉन ऑक्टेट ऑक्टेट अँड डुप्लेट ऑफ बोध द ॲटम बिकम्स कम्प्लीट म्हणजे शेअरिंग केल्यामुळं त्यांचं जे ऑक्टेट असेल किंवा डुप्लेट असेल ते काय होतं आहे ते कंप्लीट होतं आहे ओके लेटस्ट कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ हायड्रोजन मॉलेक्युल हायड्रोजन मॉलेक्युलचं या ठिकाणी आपण उदाहरण घेतलेलं आहे ओके okay? आपल्याला माहिती आहे व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज वन ओके okay? म्हणजे हायड्रोजनची जी व्हॅलन्सी आहे हायड्रोजनची जी संयुज आहे ती एक okay? आहे ओके हायड्रोजन व्हॅलेंसी ऑफ हायड्रोजन इज वन टू एम ऑफ हायड्रोजन्स आर आयडेंटिकल हे पण माहिती आहे की दोन्ही हायड्रोजन जे आहे हे आयडेंटिकल आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हायड्रोजनचे जे दोन्ही ॲटम आहे आयडेंटिकल आहे आणि प्रत्येक हायड्रोजनमध्ये एक इलेक्ट्रॉन आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे मग जेव्हा याचं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो कारण यामध्ये इलेक्ट्रॉनचं काय होते आहे शेअरिंग होते आहे दोघांनी इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे यामध्ये अशा पद्धतीनं हायड्रोजन मॉलेक्युल याच टू तयार झालेलं आहे म्हणजे हायड्रोजन मॉलेक्युल सेम आहे आणि यांचे गुणधर्म पण सेम आहे कोव्हॅलेंट बॉन्ड हा अशा एलिमेंटमध्ये तयार होत असतो ज्यांची प्रॉपर्टीज जे असतात गुणधर्म जे असतात सेम असतात आपण या ठिकाणी हायड्रोजन मॉलिक्युलचा अभ्यास केलेला आहे ओके okay? त्यानंतर आपण बघू शकतो देअर सिमिलर टेंडन्सी देअर फॉर दे शेअर देअर इलेक्ट्रॉन गुणधर्मसारखे असल्यामुळे साहजिकच ते एकमेकाचे इलेक्ट्रॉन काय करतात शेअर करतात ओके एज ए रिजल्ट द इलेक्ट्रॉन डुप्लेट ऑफ बोथ हाइड्रोजन एटम इज कंप्लीट एंड ए केमिकल बॉन्ड इज फॉर्म बिटवीन देम कौन को केमिकल बॉन्ड तैयार होता है कोवेलेंट बॉन्ड द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेयरिंग द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेयरिंग ऑफ वैलेंस इलेक्ट्रॉन ऑफ टू एटम विथ ईच अदर इज कॉल्ड को वैलेंट बॉन्ड मित्रों ठिका व्याख्या बू शो वॉट इज कोवैलेंट बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय होते प्रश्न की कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय होते आहे तर आपल्याला लक्षात आलं असेल कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन हे लक्षात घ्यायचं आहे कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म ऑफ शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ टू ऍटम इच अदर विथ इच अदर इज कॉल्ड कोव्हॅलेंट बॉन्ड वन कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ओके म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल अप टू हायड्रोजन ॲटम युझिंग डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉ कॉन्फिग्रेशन ए कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन टू ॲटम इज रिप्रेझेंटेड बाय डॅश जॉईनिंग देअर सिम सिम्बॉल अशा पद्धतीनं कोव्हॅलेंट बॉन्ड आपण या ठिकाणी हायड्रोजनमध्ये कशा पद्धतीनं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो ते सुद्धा मित्रांनो आपण अभ्यास केलेला आहे नक्कीच ही पीपीटी आपल्याला समजली असेल नेक्स्ट आपण बघूया या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड आता कोव्हॅलेंट बॉन्ड जो असतो आपण हायड्रोजनमधला पाहिला सिमिलर ॲटममधला पाहिला त्याच पद्धतीनं फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इन वॉटर मॉलिक्युल तुम्हाला सर्वांना माहिती आहे वॉटर एच टू ओ, ओके बहु शको लेट अस सी हाउ एंड एच टू ओ मॉलिकूल हाउ एंड एच टू ओ मॉलिकूल ऑफ को हेलेंट कंपाउंड इज फॉर्म फ्रॉम हाइड्रोजन एंड ऑक्सीजन आइटम अपने आप कि पानी है हाइड्रोजन ऑक्सीजन च संयुग है मग हाउ दर को फॉर्म मग यांचं कोव्हॅलेंट बॉन्ड सहसंयुज बंध कसा तयार होतो मराठीमध्ये सहसंयुज बंध कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो आपण ह्या ठिकाणी बघू हे आपल्याला माहिती आहे देअर आर सिक्स इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स सेल ऑफ ऑक्सिजन ओके आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन टोटल इलेक्ट्रॉन एट असते आहे म्हणजेच टू आणि सिक्स इलेक्ट्रॉन आहे लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे सिक्स इलेक्ट्रॉन आहे याचा म्हणजे लास्ट ऑर्बिट याला व्हॅलेन्स शेल म्हणतोय आपण म्हणजे याचा ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी याला किती इलेक्ट्रॉनची गरज लागणार आहे दोन नक्की व्हेरी गुड छान आपल्याला पण माहिती आहे दोन इलेक्ट्रॉनची याला गरज लागणार आहे देर आर सिक्स इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेंस शेल ऑफ ऑक्सिजन ॲटम इट मीन्स दॅट इलेक्ट्रॉन ऑक्टेट इन ऑक्सिजन इज शॉर्ट ऑफ टू इलेक्ट्रॉन दोनच इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजे त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होणार आहे ओके बाय फॉर्मिंग म्हणजे आपण काय करणार आहे या ठिकाणी द व्हॅलेन्स व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज टू हे पण आहे दोन इलेक्ट्रॉन घेतले आहे ऑक्सिजननी त्यामुळे त्याची व्हॅलेंसी पण दोन आहे किती इलेक्ट्रॉन घेतात किंवा किती गमावतात किती कमावतात यावरून त्याची व्हॅलेंसी पण आपण पाहिलेली होती ओके इन द हायड्रोजन मॉलेक्यूल एच टू ओ यामध्ये ऑक्सिजनची वॅलन्सी दोन आहे हायड्रोजनची मॉल हायड्रोजनची वॅलन्सी एकच आहे कारण त्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे इन द एच टू ओ मॉलिक्युल द ऑक्सिजन ॲटम कंप्लीट इट्स ऑक्टेड बाय फॉर्मिंग टू कोव्हॅलेंट बॉन्ड वन इच विथ टू हायड्रोजन ॲटम यासाठी कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करण्यासाठी त्याला दोन हायड्रोजन ॲटमची गरज आहे मग अशा पद्धतीनं डुप्लेट ऑफ द हायड्रोजन ॲटम फॉर्म अँड अशा पद्धतीनं एच टू ओ तयार झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो हायड्रोजन ॲटम एक इलेक्ट्रॉन असतो आहे या हायड्रोजनमध्ये ऑक्सिजनमध्ये पहा पहिल्या याच्यात दोन दुसऱ्या ह्याच्यात सहा इलेक्ट्रॉन आहे मग हे हायड्रोजन ॲटम काय करणार आहे इलेक्ट्रॉनचं काय करणार आहे तर शेअरिंग करणार आहे एच टू ओ ही जी आपण डायग्राम बघतो आहे पाणी एच टू ओ कशा पद्धतीनं याचं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे म्हणजे आपण हायड्रोजनमधलं पाहिलेलं आहे सिमिलरमधलं आणि दोन जे अधातू आहे म्हणजे एच टू ओ जे आहे हे सुद्धा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणारं असणारं संयुग आहे त्याचा सुद्धा मित्रांनो आपण अभ्यास केलेला आहे या ठिकाणी देर इज वन कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे यूज युअर ब्रेन पॉवर आहे बिटवीन कंपोनंट एच अँड क्लोरीन सी एल ऑफ मॉलिक्यूल एच सी एल मग हायड्रोजनमध्ये आपण बघू काय आहे आणि क्लोरिनमध्ये काय आहे म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड एच सी एल जे म्हणतो आहे आपण यूज धिस इन्फॉर्मेशन टू रिप्रेझेंट द फॉर्मेशन ऑफ एच सी एल मॉलिक्यूल ओके फ्रॉम एच अँड म्हणजे डायग्रेमिटिकली अशा पद्धतीनं आता जे आपण या ठिकाणी ऑक्सिजन मॉलिक्युलचं पाहिलेलं आहे पाण्याच्या मॉलिक्युलचं पाहिलेलं आहे त्याच पद्धतीनं एच सी एल जे आहे हायड्रोक्लोरिक है, ॲसिडचं सुद्धा आपण ड्रॅमॅटिकली अशा पद्धतीनं डायग्रॅमॅटिकली आपण त्याची डायग्राम काढू शकतो का हे सुद्धा मित्रांनो आपण घरी प्रयत्न करायला हवा ओके आपण लॉकडाऊनमध्ये जरी ह्या व्हिडिओचा अभ्यास करत असलो मित्रांनो तरी या याचं आपण जे प्रॅक्टिस आहे आता जे आपण पाहिलं ते सुद्धा आपण करून घ्यायला हवं आहे ओके या ठिकाणी आपण बघू शकतो मॅच द पेअर एक एक्झरसाईजसुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारा हा प्रश्न आहे फोटोसिंथेसिसमध्ये काय होते आहे मग फोटोसिंथेसिसमध्ये काय होते आहे वॉटर काय आहे सोडियम क्लोराईड काय आहे डिसोसिएशन ऑफ सॉल्ट काय आहे ओके मग काय होणार आहे या ठिकाणी फोटोसिंथेसिस काय आहे केमिकल चेंज आहे ओके वॉटरमध्ये काय होते आत्ताच आपण बघितलेलं आहे ओके वॉटरमध्ये काय होणार आहे टेंडन्सी ऑफ टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन कोणाचा आहे ओके म्हणजे मॅग्नेशियमची असेल मेटल असेल तर काय गुणधर्म आहे फ्लोरिनचा काय गुणधर्म आहे आयोनिक बॉन्ड केव्हा तयार होतो टेंडन्सी टू फॉर्म एनायन म्हणजे आपण हे ज्या दोन प्रकारचे आयन्स पाहिलेले आहे मेटलची जे टेंडन्सी असते ते कॅटायन्स तयार होतात ओके या ठिकाणी आपण बघू शकतो मॅग्नेशियम मेटल असेल कार्बन नॉन मेटल आहे अनायन तयार होणार असेल तर म्हणजे कंबुशन प्रोसेसमध्ये कोणतं रिॲक्टंट आहे फोटोसिंथेसिसमध्ये काय यूज होते आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि मॅच द द्वारे मित्रांनो आपण हा जो आपण या ठिकाणी कंटेंट शिकलेलो हो, आहोत त्याचा अभ्यास आपण करू शकतो आहे तर हा माझा व्हिडिओ आपणास आवडल्यास आपण हा व्हिडिओ इतर आपल्या मित्रांना शेअर करू शकता आणि माझं राजकुमार तिरवाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता thanking for watching my